शिवसेना और राणा दंपति के बीच पिछले कुछ महीनों से राजनीतिक संघर्ष चल रहा है। हनुमान चालीसा के जाप को लेकर उद्धव ठाकरे पर निशाना साधने वाले सांसद नवनीत राणा और विधायक रवि राणा ने एक बार फिर शिवसेना पार्टी प्रमुख पर गंभीर आरोप लगाए हैं। राणा ने वसूली के बाद अमरावती पुलिस आयुक्त आरती सिंह उद्धव ठाकरे को पैसे भेजने का सनसनीखेज दावा किया है। अमरावती मध्ये 8-10 प्रकरण आहे। राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे साहेबांनी सुद्धा ते उचललं आणि मला असं वाटते आपली मुलगी आहे, त्या मुलगीची बदनामी होऊ नये या उद्देशानं त्या मॅटरमध्ये मी जास्त बोलणार नाही। पण जे त्याच्यामध्ये आमच्या विरोधात निवेदन देत आहे, MIMचे कार्यकर्ते आहे, जे तडीपार आहे, मला वाटते आरती सिंगला निर्दोष लोकांना न्याय देण्यासाठी निवेदन देणार घ्यायला वेळ नाही आहे। पण जे तडीपार आहे, क्रिमिनल आहे, जे MIMचे संघटनेचे काही लोक आहे, काही बाकीच्या संघटनेचे जे लोक आहे, त्यांचे निवेदन घेऊन ते सगळं प्रवृत्त करण्याचं काम आरती सिंगने नियोजन केलं आहे। म्हणजे आमच्या विरोधात निवेदन देऊन कुठेतरी लोकांना निवेदन देण्यासाठी प्रवृत्त करून कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम आरती सिंग पॉवरचा दुरुपयोग अमरावतीमध्ये करत आहे। आणि मला असं वाटते अमरावतीची जनता, सामाजिक क्षेत्रातले लोक, सामाजिक संघातले संघटन कोणीही आमच्या विरोधात नाही आहे। आणि मला वाटते 2-4 जण येऊन निवेदन देतात आणि खोटा गुन्हा दाखल करा पुन्हा आरती सिंग त्याच्यासाठी प्रवृत्त करत आहे, तर मला असं वाटते ते शक्य नाही आहे। कुठल्याही प्रकारची अशी घटना झाली नाही। एका मुलीच्या आईला न्याय द्यायसाठी खासदार नवनीत राणा त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या, तिथल्या PI नी जे उद्धट वागणूक दिली, उद्धट प्रकारचं त्यांनी खासदार नवनीत राणाचे फोन रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला त्या विरोधात, आणि एका मुलीला शोधण्यासंदर्भात सांगितल्यानंतर त्यांनी जी अरेराई केली त्याच्या अगेन्स्टमध्ये पोलीस ज्या पद्धतीनं हलगर्जीपणा करत होती आणि खासदार नवनीत राणांनी आवाज उचलल्यानंतर ती 4 घंट्यामध्ये मुलगी मिळाली। 24 घंट्यापासून आरती सिंग CP फिरवत होती, लक्ष देत नव्हती, आणि आवाज खासदार नवनीत राणी आवाज उचलल्यानंतर 4-5 घंट्यामध्ये ती मुलगी मिळणं हे आमचं यश आहे। आणि मला असं वाटते त्या आईला आपली मुलगी मिळून देणं हे आमचं कर्तव्य आहे, तर ते मिळेल। आता उद्धव ठाकरेंची वसुली सरकार नसल्यामुळं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे, जे जे वसुली करणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर त्यांचा अंकुश आहे। आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं वसुली अभियान आरती सिंगचं चालणार नाही, कायदेशीर जे आहे ते चालणार आहे। कायद्याच्या अगेन्स्टमध्ये जर काम करत तर आरती सिंगवर कारवाई होईल। 100% पुरावे आहे। ज्या ज्या लोकांनी माझ्याजवळ माझ्या विरोधात ऑफेन्स दाखल करण्यासाठी फोन केले आणि कोणाच्या प्रेशरमध्ये महाविकास आघाडीमध्ये माझ्या विरोधात ऑफेन्स दाखल करण्यात आले याचे पूर्ण पुरावे माझ्याकडे आहे, मी ते CIDला देणार आहे। आणि जे जे बोलणं झालं, संवाद झाला, त्या संवादचं रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आलेलं आहे, म्हणून मी वेळ आल्यानंतर CIDला देणार आणि पूर्ण पडदाफाश आरती सिंगचा करणार की या अमरावतीमध्ये वसुली पथक नेमून कशाप्रमाणे उद्धव ठाकरेंना पैसे पोचत होते। आणि आपल्या पोस्टिंगमध्ये तुम्हाला लक्षात आहे दोघंही नवरा बायको ते अमरावतीला IG आणि CP आहे, कशाप्रकारे तिथे पोस्टिंग त्यांनी मिळवली, कशाप्रमाणे वसुलीचं टार्गेट त्यांना दिलं होतं आणि आम्हाला कुठे कुठे फसवायचं हे एक सूत्री कार्यक्रम आरती सिंग करत होते। होता है उसी का ही विरोध होता है और किसके हक में मैंने लड़ा तो मुझे लगता है उनके परिवार को उनकी बेटी देकर मैंने मेरा कर्तव्य पूरा किया है। तो इससे ज़्यादा और गुने दाखिल कितने होंगे? अच्छे काम करने के लिए अगर कोई गुनाह दाखिल करता है उसके विरोध में तो वो उनकी इच्छा, मेरा काम जो है, मेरा कर्तव्य जो सिखाता वो मैं करूँगा। गुन्हे जे दाखल होता है मला वाटते जे डिपार्टमेंटमध्ये काही मोजकीय लोक आहे जे नेतेप्रमाणे वर्दीचा गैरवापर करताय, आणि मला असं वाटते जेही लोक या पद्धतीने काम करताय आणि जे चुकीच्या पद्धतीने जेही केस रजिस्टर्ड करून घेत आहे, पण एक गोष्टी हे नक्की आहे की ज्या गोष्टीसाठी मी पोलीस स्टेशनमध्ये गेली ते काम आम्ही इमानदारीने पार पाडलं। आमची मुलगीला त्यांचे आईवडिलाकडे जे माझेकडे 3 तास रडत होते ते आईवडिलाकडे मी आणलं आणि सोपवलं। त्याच्यानंतर जेही कारवाया ज्यांना करायच्या, कारण डिपार्टमेंट आणि CP कमिशनर आरती सिंगचा इंटरेस्ट एवढंच आहे की नवनीत राणा आणि रवी राणाला कोणाने कोणी माध्यमनी आपण त्यांच्यावर केस दाखल केले पाहिजे। तर मला वाटते हे सगळं गोष्टी खूप झालेले आहे आणि नवनीत राणा या गोष्टीला घाबरणारी नाही आहे। जे सत्य आहे, जर मुलगी आमची कोणी जबरदस्ती आणि गुमराह करत असेल तर
त्याला वाचून हा माझं कर्तव्य आणि माझा अधिकार आणि मी ते केला कुटुंबियांनी. मला वाटते एक एक छूट ते शिवसेनेची जिल्हा अधिकारी आहे, जिल्हा कार्यकर्ता आहे मला वाटतं, आणि त्यांना मी काही ओळखतही नाही. आणि जर ज्यांच्या विरोधात मी तक्रार केली डीसीपी समोर, जी ज्यांच्या समोर मी डीसीपीला तक्रार केली, जर त्यांचे कुटुंब येऊन बाहेर जर तक्रार करत असेल तर मला वाटते जेन्युनपणे ते ऐकलं जाईल. आणि एखादी व्यक्ती ज्यांच्यावर स्वतःवर एवढे गुन्हे आहे त्यांनी माझ्याबद्दल बोलून काही उपयोग नाही आहे. तर मला वाटतं मी जे लढाई लढत आहे ते न्यायासाठी आणि माझे लोकांचे हक्कासाठी, आणि नवनीत राणा ते लढणार आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही.